वरुड शहरात प्रभाग क्रमांक 5 व प्रभाग क्रमांक 10 आणि प्रभाग क्रमांक 11 मध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचे नगरसेवक निवडून आले आहे, पण पालकमंत्र्यातर्फे मिळणारा जिल्हा नियोजन निधी याआधी कधीच काँग्रेस राष्ट्रवादी नगरसेवकांना सत्ताधारी अध्यक्षाने दिला नाही। या प्रभागात विकास काम होऊ नये याची पुरेपूर दक्षता सत्ताधारी भाजपातर्फे या 5 वर्षात घेतली, तेव्हा पालकमंत्री भाजपचे होते। साहजिकच सत्ताधारी नगराध्यक्षांच्या कारस्थानाला त्यांचा पाठिंबा होता, पण आता काँग्रेसच्या पालकमंत्री आहेत व आमदार सुद्धा महाआघाडीचे असल्याने काँग्रेस राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना विकासाची आशा निर्माण झाली होती। आंडेवाडी, विजयनगर 1-2, साई संगम, पिंगळादेवी परिसर, साई सृष्टी, गोविंद विहार, ताजनगर या भागात विधानसभा निवडणूक मध्ये गल्लोगल्ली फिरून या लोकांचे मत आमदार महोदयांनी मिळवली आणि आज पावसाळ्यात याच भागात चालायला रस्ता उरला नाही। या नागरिकांना मागील भाजपाचे आमदार यांनी सुद्धा आश्वासन दिले होते, पण निधी दिला नाही। माजी आमदार मंत्री झाले व 15 कोटी दिले, तो निधी नगरपालिका वरुडला आला सुद्धा, पण आमदार यांचा एक खास हस्तक व एक बांधकाम अभियंता यांनी मिळून नवीन प्रस्ताव तयार केले व त्यात नवनाथ मंदिरापासून जाणारा 30 लाखाचा रस्ता सुद्धा आहे, जिथे नागरी वस्ती नसून विशेष म्हणजे आमदार यांचे शेतकरी भवन सुद्धा प्रभाग 5 मध्येच आहे, पण त्यांचे सदन राज्य मार्गाला लागून असल्याने त्यांना चिखलमय रस्ते व पावसाळ्यात होणाऱ्या त्रासाची जाणीव नाही। रुपेश पांडे, विदर्भ न्यूज, वरुड।